डिलेवरीनंतर दुखणारी कंबर असेल किंवा वय झाल्यामुळे सांदेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी अंगदुखी असेल यासाठी हा उपाय अवश्य करा आपले सर्व त्रास घरच्या घरी पळवा नमस्कार फ्रेंड्स आरोग्य संदेश या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स आज प्रत्येक घरामध्ये कमीत कमी एका तरी व्यक्तीला असणारा त्रास म्हणजेच गुडघेदुखी सांधेदुखी अंगदुखी कंबरदुखी मग डिलेवरी नंतर दुखणारी कंबर असेल वय झाल्यामुळे दुखणारे गुडघे असतील किंवा अगदी कमी वयामध्ये तरुण असतानाच बैठे काम केल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे दुखणारे अंगदुखी असेल कंबरदुखी असेल गुडगादुखी असेल या सर्वांवरील छान असा उपाय मी आज घेऊन आलेले आहे चला तर मग काहीही वेळ न घालवता पाहूया उपाय तत्पूर्वी फ्रेंड्स आरोग्य संदेश या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी दूध एक चमच तूप आणि अगदी दोन चमच काळी खारीक असलेले पावडर अशा प्रकारे काळी खारीक आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता या खारखेचे आपण पावडर बनवून घेऊ अशा प्रकारे फ्रेंड्स दोन चमच या खारकेचे पावडर आपल्या या ठिकाणी तयार झालेले आहे फ्रेंड्स हे पावडर आपण मिक्सरच्या सहाय्याने किंवा एक किलो बारीक करून आपण स्टोर देखील करून ठेवू शकतो तर फ्रेंड्स एका वेळेसाठी दोन चमच पावडर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक पात्र घेणार आहोत यामध्ये हे एक वाटी दूध आपल्याला घ्यायचे आहे आता या एक वाटी दुधामध्ये दोन चमच खारीक पावडर आपल्याला ॲड करायचे आहे आता हे आपण प्रकारे उकळून घेऊ आणि तुपाचा वापर आपल्याला यानंतर करायचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा प्रकारे हे दूध आणि खारीक पावडर आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले हे मिश्रण आता तयार आहे आता गॅस बंद करू पण आता हे तयार मिश्रण आपण वाटीमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे दूध आणि खारीक आपण चांगल्या प्रकारे उकळून घेतलेले आहे आता फ्रेंड्स महत्वाचे म्हणजे तूप हे तूप आपण घरचे आणि गाईचे घेतलेले आहे आता एक चमच तूप आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे फ्रेंड्स गुडघेदुखीचा अतिशय जास्त प्रमाणात असणारा त्रास किंवा कंबरदुखी असेल अंगदुखी असेल सांदेदुखी असेल या सर्वांवरील अतिशय रामबाण आणि असरदार असा हा उपाय आहे आपल्याला रोज सकाळी हाच नाश्ता करायचा आहे अशा प्रकारे फ्रेंड्स गुडघेदुखी सांदेदुखी कंबरदुखी याबरोबरच अंगदुखी असणाऱ्या व्यक्तींनी हा उपाय अवश्य करा आणि आपल्या सर्व समस्या दूर करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की